नमस्कार. संपादकीयच्या आजच्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. संपादकीयचा आजचा विषय आहे, मुरबाड विधानसभेसाठी कोण घेणार तुतारी आधी. आपण बघितलं असेल की आता काही दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. रोजच नव्या नव्या पद्धतीचा ट्विस्ट ठाणे जिल्ह्यातील आणि एकूणच महाराष्ट्रातील राजकारणामध्ये येत आहे. यामध्ये अर्थातच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचे ट्विस्ट चालू आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ट्विस्ट चालू आहेत. ज्या ठिकाणी उमेदवार लढवण्याची संख्या सगळ्याच पक्षांमध्ये जास्त आहे त्या ठिकाणी नियमानुसार, म्हणजे जो महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, तर ज्याने जी जागा जिंकलेली आहे ती त्या पक्षाला जाईल, अशा पद्धतीचा पहिला नियम असल्यामुळे अनेकांची अडचण झालेली आहे. अनेकांनी 5 वर्षापासून उमेदवारीची तयारी चाचपणी केलेली आहे आणि आयत्यावेळी महाराष्ट्रामध्ये या 5 वर्षामध्ये जे काही प्रयोग झाले महाविकास आघाडीचे, त्याच्यानंतर महायुतीचे, या सगळ्या बाबतीमध्ये अनेक लोकांचे जे मनसुबे होते ते धुळीला मिळालेले आहेत. त्याच्यामुळे आपण तयारी करूनही आता आयत्यावेळी आपल्याला संधी मिळणार नाही ही याची खात्री आल्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी केवळ तिकिटासाठी वेगवेगळ्या पक्षाची दारं थोटवलेले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर मुरबाड विधानसभा मतदारसंघ आहे. या मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जे तुल्यबल उमेदवार आहेत ते दोन्ही तुल्यबल उमेदवार हे एकाच आघाडीमध्ये, म्हणजे महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांच्यापैकी दोघांपैकी एक कुणीतरी तुतारी हाती घेईल अशा पद्धतीच्या बातम्या होत्या. सुरुवातीला जे विद्यमान आमदार आहेत किसन कथोरे हे तुतारी हाती घेतील आणि तुतारीच्या माध्यमातून निवडणूक लढवतील अशा पद्धतीचा कयास राजकीय तज्ज्ञ व्यक्त करीत होते. त्यानंतर काही दिवसांमध्ये पुन्हा बातमी आली की माजी आमदार गोटराम भाऊ पवार यांचे चिरंजीव सुभाष पवार, जे सध्या शिंदे गटामध्ये आहेत, ते सुद्धा तुतारी हाती घेण्याच्या मनस्थितीमध्ये असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर नेमकं आता म्हणजे जे काही सामान्य माणसं आहेत त्यांना प्रश्न पडलेला आहे की नेमका महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल. जवळजवळ जर विचार केला तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा मिळेल अशा पद्धतीचं चित्र दिसत आहे. मध्यंतरी शिवसेना जो उद्धव ठाकरे गट आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी मागणी केली होती की आमची ताकद जास्त आहे त्याच्यामुळे आम्हाला ही जागा मिळावी अशा पद्धतीची मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र ही जागा ज्यावेळी आघाडी होती, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी, त्यावेळी ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये होती. मागचा जर विचार केला तर प्रमोद हिंदूराव हे किसन कथोर यांच्या समोर उमेदवार होते. ते 35,000 पेक्षा जास्त पुढे गेले नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे काही भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मताने निवडून आलेले आमदार हे किसन कथोरे, म्हणजे मुरबाड विधानसभा होती. त्याच्यामुळे एका बाजूला खरं म्हणजे प्रचारच तशा पद्धतीचा झाला नव्हता असं जे काही वारंवार मित्रपक्षांकडून आणि राष्ट्रवादीकडून सांगण्यात सुद्धा आलं होतं. त्याच्यामुळे त्यावेळी म्हणजे नुसती जी आघाडी होती दोन पक्षांची, त्या दोन पक्षांच्या आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला होती. आता पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे. महाविकास आघाडीनं लोकसभा जिंकलेली आहे आणि लोकसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला होती. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनी या ठाणे जिल्ह्यामध्ये किमान 5 विधानसभांचं मतदारसंघावर दावा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आग्रहीपणे शापूर आणि मुरबाड यांची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये केल्याचं दिसतंय. मुरबाडमध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष होणार आहे, राष्ट्रवादी विरुद्ध उद्धव ठाकरे गट होणार आहे. त्याच्यामुळे आटीतटीची लढत या दोन्ही पक्षांमध्ये होत असताना दुसऱ्या बाजूला जर आपण मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस त्याच्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी गट यांची तुलना जर केली तर सगळ्यां मोठा किंवा सगळ्यात ताकदवान पक्ष अशा कुठल्याही पक्षाची ताकद त्या ठिकाणी नाही आहे. त्याच्यामुळे आयात उमेदवार घेऊन आणि ही जागा मात्र राष्ट्रवादीच्या ताब्यात घ्यायची आणि आयात उमेदवार हा राष्ट्रवादीकडे येण्यास तयार असल्यामुळे ही जागा आपण महायुतीकडून खेचून घेऊ शकतो असे कयास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बांधले गेलेले आहेत. अर्थात याच्यामध्ये जी लढत थेट लढत होणार आहे ती सुभाष पवार विरुद्ध किसन कथोरे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यामध्येच होणार आहे. मात्र सध्याची अडचण अशी आहे की किसन कथोरे हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि सुभाष पवार
हे शिंदे गटामध्ये आहेत आणि हे दोन्ही पक्ष यांची महायुती आहे, त्याच्यामुळे कोणाला तरी एकाला तिकीट मिळणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही लोकांनी म्हणजे किसन कथोरे असतील किंवा सुभाष पवार असतील या दोघांनी सुद्धा राष्ट्रवादीची म्हणजे तुतारीची दारी थोटवल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची मतांतरे सध्या मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत. कदाचित लोकसभा निवडणुकीचा जर विचार केला तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किसन कथोरे यांनी आपलं काम केलं नाही अशा पद्धतीचा जाहीर आरोप कपिल पाटील यांनी केला होता आणि त्याच्यामुळे त्यांना तिकीट मिळू नये अशा पद्धतीच्या हालचाली ते करतील अशा पद्धतीची चर्चा सुद्धा जोरात चालू आहे. आणि याचाच एक भाग म्हणून मध्यंतरी जी बदलापूरमध्ये पार्टीची म्हणजे पार्टीचे निरीक्षक गोपाळ शेट्टी माजी खासदार आले होते त्यांच्यासमोर जो काही प्रकार झाला तो प्रकार सर्वश्रुत आहे, सर्वांना माहिती आहे की कपिल पाटील यांचे समर्थक आणि किसन कथोरे यांचे समर्थक जवळजवळ भिडले होते. वेगवेगळ्या चॅनलवर तशा पद्धतीच्या बातम्यासुद्धा यापूर्वी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे सगळं काही आलबेल भारतीय जनता पार्टीमध्ये आहे असं एकंदरीत दिसत नाही आणि त्यावरून आपल्या उमेदवारीला कदाचित विरोध होईल ही भूमिका लक्षात ठेवून किसन कथोरे हे राष्ट्रवादीमध्ये जातील अशा पद्धतीची चर्चा सध्या राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला किसन कथोरे जर यांना उमेदवारी मिळाली तर मात्र आपण काय करायचं आणि आपण उमेदवारीसाठीच शिंदे गटामध्ये आलेलो आहोत, त्याच्यामुळे आपल्यासमोर काय पर्याय निवडायचा अशा पद्धतीची चर्चा सुभाष पवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये झालेली आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी सुद्धा तुतारी हाती घ्यावी कारण शिंदे गटामध्ये राहिलो तर आपल्याला उमेदवारी मिळणार नाही. आणि आत्ताच्या घडीला जर आपण विचार केला तरी किती दोन्ही आघाड्या ज्या आहेत म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये अंतर्गत धुसफूस असली तरी सर्वच पक्षांना एकमेकांमध्ये एकत्र येऊन आघाडी युती केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे ताणून ताणून ताणलं जाईल मात्र युती किंवा आघाडी तुटणार नाही अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपल्याला निवडणूक लढवायची असेल तर आपल्याला दुसरा पक्षाचा पर्याय शोधावा लागेल ही भूमिका या ठिकाणी सुभाष पवार यांचीसुद्धा दिसते. त्याच्यामुळे सध्या मुरबाड तालुक्यामध्ये तुतारीमधून एक उमेदवार दोघांपैकी लढणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे. मात्र तो उमेदवार कोण असेल या संदर्भामध्ये सध्या तरी भाष्य करणे हे अगदी धोक्याचं ठरेल कारण रोज वेगवेगळ्या पद्धतीची चित्र बदलत आहे, राजकारण बदलत आहे, वेगवेगळ्या घटना घडामोडी होत आहेत आणि त्याच्यामधून नव्या नव्या प्रकारचे ट्विस्ट राजकारणामध्ये येत आहेत. त्याच्यामुळे आत्ता सध्या जी चर्चा आहे त्याच्यामध्ये किसन कथोरे हे कदाचित भारतीय जनता पार्टी सोडून पुन्हा राष्ट्रवादीकडे येतील अशा पद्धतीची चर्चा आहे. त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला सुभाष पवार हे सुद्धा राष्ट्रवादीकडे येतील अशा पद्धतीची चर्चा आहे. जर विषय आपण जर बघितला तर किसन कथोरे हे सुद्धा मूळचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत तर सुभाष पवार हे सुद्धा मूळचे शरद पवार गटाचे आहेत. त्यामुळे दोघांना आपण पक्षप्रवेश करणे म्हणजे मूळ पक्षामध्ये परत येणं अशा पद्धतीची चर्चा त्यांचे समर्थक वेगवेगळ्या ठिकाणी करत असताना दिसत आहेत. मात्र आजच्या स्थितीमध्ये दोन्हीकडून अधिकृतपणे कोणत्याच पद्धतीचा दुजोरा दिला गेलेला नाही आहे. मात्र ही गोष्ट तितकीच खरी आहे की मुरबाडमध्ये जी काही लढत होणार आहे ती सुभाष पवार विरुद्ध किसन कथोरे यांच्यामध्ये होणार आहे. राष्ट्रवादीमध्ये मूळ जो राष्ट्रवादी आता सध्याचा जो शरद पवार गट आहे याच्यामध्ये उल्हास बदलापूरचे नगरसेवक शैलेश वडनेरे यांचंसुद्धा नाव चर्चेमध्ये आहे, त्यांना उमेदवारी मिळेल अशा पद्धतीची भूमिका स्थानिक किंवा जे कट्टर समर्थक जे वाईट काळामध्ये शरद पवारांच्या सोबत राहिलेले आहेत त्यांच्याकडून व्यक्त केला जातोय. ते एक चांगल्या पद्धतीची फाईट देतील अशा पद्धतीची चर्चासुद्धा आहे. त्याच्यामुळे जर दोन्हीकडून जर म्हणजे शरद पवार यांच्याकडून किसन कथोरे लढले नाहीत किंवा सुभाष पवार लढले नाहीत तर मात्र शैलेश वडनेरे हे उमेदवार असतील. मात्र दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी तयार झाल्याचं दिसतंय आणि त्या माध्यमातून एकंदरीत ही जी भूमिका जर बघितली तर निष्ठावंतांना जर प्राधान्य द्यायचं असेल तर शैलेश वडनेरे यांना उमेदवारी द्यावी. शैलेश वडनेरे यांची सुद्धा तशा पद्धतीची तयारी सुरू झालेली आहे, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र संपादकही आपण घेऊ. मात्र आजच्या विषयामध्ये जो ट्विस्ट आहे तो तुतारी कोण हाती घेईल अशा पद्धतीचा विषय सध्या मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चेला
सुरू झालेले आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण मुरबाड तालुका, कल्याण ग्रामीणचा काही भाग, अंबरनाथ ग्रामीणचा काही भाग, बदलापूर शहर अशा पद्धतीनं संयुक्त म्हणजे सगळ्यात मोठा भिवंडी लोकसभेचा जर विचार केला तर सगळ्यात मोठा मतदारसंघ हा मुरबाड विधानसभा मतदारसंघ आहे. आणि या मुरबाड विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झालेली आहे. तुतारीवरून कदाचित जवळजवळ 90-95% जर विचार केला तर तुतारीलाच ही जागा मिळेल अशा पद्धतीचं चित्र दिसत आहे. आणि त्यामधून तुतारी नेमका कोण हाती घेणार हे आगामी काळामध्ये नक्की आपल्याला पाहायला मिळणार आहे.